बातमी पुण्यातून पीएमपीएमएलच्या खासगी ठेकेदारांनी शुक्रवार सकाळपासून पुण्यात बस वाहतूक अचानक थांबवली आहे, त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे 700 बसची वाहतूक बंद झाली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचं म्हणणं आहे. तर हा दबाव तंत्राचा भाग असल्याचं पीएमपीनं स्पष्ट केलंय. या अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय पाहूया. नाही आता कॉलेजला गेलो होतो मी, तर आता परतीच्या वेळेस बस नाही भेटत आहे आणि त्रास आहे खूप. काय करायचं आता, बस वगैरे राहायला पाहिजे. किती वेळ झाला झाला एक तास. गाडी येते काही कमी कमीत कमी काही अर्धा तास झालो मी येऊन बसलेलो आहे. त्याच्यामुळं मला काय भरपूर प्रॉब्लेम झालेला आहे आणि मला कामाला जायचं आहे. आता कामाला जात असताना त्या ड्युटीवर जॉईन होतोय का नाही हे मला भरपूर त्रास झालेला आहे. बस बंद आहे तुम्हाला माहिती होतं? आम्हाला माहितीच नाही ना बंद बस आहे ती. बस बंद आहे काय कळवलं सुद्धा नाही आहे आणि किती बस आहेत हे देखील कळलं नाही. पुण्यातील बस बंद आहेत त्यामुळे प्रवाशांचे प्रवास करताना खूप हाल होत आहेत. तर या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रियाही ऐकूयात. विक्रम कुमारांनी पैसे दिलेले, पीएमसीचे पीसीएमसीचे राजेश पाटलांनी पैसे दिलेले. मिश्रा म्हणले की आमचे पैसे आलेले आहेत. मी बोलत असताना वेळ होती 9 त्यांनी सांगितलं 10:30 पर्यंत ज्यांनी ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला जातील असं मला आयुक्तांनी मिश्रांनी सांगितलं. तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी घेतलेला आढावा पाहूया. पुण्यात आज सकाळपासून ज्या वाहन आपण पाहतोय की ज्या पीएमपीएलच्या बस आहेत खूप कमी प्रमाणात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती बसला अशा प्रकारे आहे. अनेक येणाऱ्या बस ज्या आहेत त्या पूर्ण भरून जात आहेत. अनेक ठिकाणी अशा प्रकारे जे जाणारे प्रवासी आहेत ते वाट पाहत आहेत. मात्र सकाळपासून जवळपास 700 बस ज्या खाजगी बस आहेत त्या कमी असल्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. पीएमपीएलने अचानकपणे हा संप केल्यामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. पुण्यात जवळपास 1,500 अधिक पीएमपीएलच्या बस आहेत, त्यात अर्ध्या बस कंत्राटदाराच्या आहेत तर अर्ध्या बस पीएमपीएलच्या आहेत. मात्र येणाऱ्या बसमध्ये ज्या प्रकारे लोकांची गर्दी आपण अनेक बसस्टॉपवर पाहतोय, आज सकाळपासून अचानक बंद केलेला आहे जो कंत्राटदार आहेत त्यांनी त्यांच्या, त्यामुळं आता पुण्यातल्या अनेक बस डेपोवर नागरिकांची गर्दी आहे, त्यांना त्रास होतोय. त्यामुळे लवकरात लवकर बस सुरू कराव्या ही मागणी आहे ती नागरिकांकडून करण्यात येते. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. या बातमीसोबतच जेएम विशेष मध्ये इथेच थांबूया. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.